नमस्कार, राम राम आणि सलाम मित्रांनो. मी पल्लवी टोळे पाटील तुम्हा सर्वांचं दमदमादम सीझन 2 मध्ये स्वागत करते. मित्रांनो, नृत्य म्हणजे ध्यास, नृत्य म्हणजे आराधना, सतत चालणारी साधना. या साधने जेव्हा तुम्ही तल्लीन होऊन जाता तेव्हा त्या कलेचं तिथे प्रतिबिंब उमटतं आणि यश तुमचंच असतं. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही दमदमादमची ट्रॉफी जिंकायची असेल आणि महाराष्ट्राचं मन जिंकायचं असेल तर तुम्हाला इथे उत्तम नृत्य सादर करायला हवं. आणि तुमचं नृत्य चांगलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आमच्या लाडक्या परीक्षकांना इथे बोलवायला हवं. घायाळ करती तिच्या अदा, तिच्या नृत्यावर सारं जगच फिदा, अशा दीपाली भोसले सय्यद मॅमचं जोरदार आणि स्वागत करूया. स्टाईल आहे एकदम भारी, त्यांच्या एक इशाऱ्यावर नाचते दुनिया सारी, असे देवेंद्र शेलार सरांचं स्वागत करूया. आजची स्पर्धा रंगणार आहे 6 ते 10 या वयोगटांमध्ये. चला तर मग सुरू करूया आजची स्पर्धा. पहिल्या स्पर्धकांचं नाव आहे तनिष्का आणि सुहानी कल्याणहून. जोरदार आणि स्वागत करूया तनिष्का आणि सुहानीचं.
धुमती शेंगाला रे पिंडाला धुमती शेंगाला हो हो अन गेली पाण्याला धनगर आज आमच्या इथे आलेले आहेत दमदमादमच्या सेटवर आणि खूप सुंदर परफॉर्म त्यांनी केलेला आहे. आता आपण देवेंद्र सरांना विचारूया की आमचे हे गोड गोड धनगर तुम्हाला कसे वाटले. हॅलो तनिष्का, सुहानी, बरं वाटतंय डान्स करून? येस. हो अच्छा, येस वगैरे बोलताय तुम्ही, वाव. बापरे, तुम्ही कुठचा डान्स केलाय तुम्हाला माहितीये का नाव कुठचा डान्स? मग तुमच्या डान्सला असं का लिहिलंय धनगर आणि फ्री स्टाईल? माहित नाही ना, कारण तुमच्या डान्सला सरांनी तुमच्या थोडस फ्री स्टाईल मध्ये जरासा ऍड केलंय. धनगर थोडेसे मॉडर्न झालेत ना, एकदम पायाला एकदम मस्त नी पॅड लावलेत एकदम सेफ्टीसाठी, है ना. आणि धनगर एकदम खूप कार्टव्हील वगैरे पण करत होते, है ना, फुल धमाली धमाल नवीन स्टाईल आणि मस्त धनगर होते इकडे. आणि तुम्ही ते इथे समोर बसून एक स्टेप केली ना, कळपा कळपानं पुढे जाताना ते पायाला पाय लावून ते खूप सुपर होत. गेली पाण्याला कळपा कळपान बांधा बांधान खूप छान होतो. आणि तुमचा दोघींचा हा धनगर डान्स मला खूप आवडलाय, तर तुमच्या सरांचं पण अभिनंदन आणि तुमचं पण अभिनंदन. व्हेरी गुड. आता आपण वळूया दीपाली मॅम कडे. हाय तनिष्का. हाय. हाय सुहानी. हाय. ऍक्च्युली सांगू ना, तुम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा माझ्या लक्षातच नाही आलं की तुम्ही दोघी मुली आहेत. म्हणजे एंट्री करताना म्हटलं हळूहळू, म्हटलं नंतर म्हटलं अरे तनिष्का आणि सुहानी म्हणजे ओ हे काहीतरी गूढ आहे. आणि अचानक तुम्ही डान्स सुरू केलात आणि ज्या पद्धतीने केलात धनगर नृत्य, म्हणजे आपण आता इतके एपिसोड झाले मला वाटतं खूप दिवसानंतर असं काहीतरी फोक डान्स बघायला मिळाला आणि धनगर नृत्य कानावर पडलं आणि असं काहीतरी वेगळं गाणं ऐकल्यामुळे मला खूप छान वाटलं. बेसिकली तुमच्या या गाण्याच्या सिलेक्शनसाठी मी खूप जोरात ताळ्या वाजवते. खूप मस्त गाणं, खूप छान डान्स, खूप सुरुवात छान, तुमच्या दोघांची एनर्जी पण चांगली होती. पण ओके, मेल टू फिमेल धनगर नृत्यच हे एक स्वतःमध्येच इतकं स्ट्रॉंग नृत्य आहे की त्यात फुल एनर्जी आणि फुल हे लावावं लागतं पूर्ण स्ट्रॉंगली. तुम्ही लहान आहात, तुमचं सगळ्या गोष्टींमध्ये बघितल्यानंतर त्या धनगर नृत्यात कन्वर्ट करण्याला तुम्ही ज्या काही स्टेप्स केल्यात त्या सगळ्या तुम्ही छान केल्यात. थोडं 19-20 झालं सुरुवातीला येऊन, मला वाटतं आय थिंक तनिष्का विसरली होती, पण एनिवेज ते थोडस सेकंड पार्ट. पण काही जे काही तुम्ही दिसताय कॉस्ट्युम वाईज आणि सगळ्या गोष्टी वाईज मला खूप आवडलेलं आहे. तुम्ही खूप सुंदर डान्स केलेला आहे, तुम्ही दिसताय चांगलं, तुमचं सिलेक्शन चांगलं होतं. सो ऑल द बेस्ट. खूप छान, तुम्ही दोघीने खूप छान आमचा एपिसोडची सुरुवात केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला अजूनही असे छान छान प्रयत्न इथे आम्हाला दाखवायचे आहेत. सो ऑल द बेस्ट दोघींसाठी. मित्रांनो, तनिष्का आणि सुहानीने खूप सुंदर सुरुवात केली आपल्या कार्यक्रमाची. आता बघूया आपली पुढची स्पर्धा काय करते ते. जोरदार टाळ्याने स्वागत करूया गुंजन शर्मा नागपूरहून.
मस्त परफॉर्म केलं. कितना प्यारा ही गुंजन नाम. लुक वाईज तो तू आहा आहा, एक स्माइल दे ना. हॅपी गुंजन, मैं ना आपकी सर को बुलाना चाहूंगी स्टेज पे. आपके सर आए हैं? अरे वाह, उनको बुला लीजिए. सर सगळं तुम्ही बसवलं हे सगळी जण. गुंजन वयाने किती किती वर्षाची आहेस बाबू? आठ वर्षाची. तुम्ही तिचा प्रयत्न चांगला केला होता, पण जेव्हा आपण स्टेजवर येतो ना तर काही गोष्टीचं लक्ष घातलं पाहिजे की त्या बाळाला काय येतंय हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता तुम्ही तिला ती कॅप घातली, एवढी सुंदर मुलगी दिसलीच नाही आम्हाला. अर्ध्या इथपर्यंत होती कॅप बिचारीची, तर डान्स करण्यामध्ये अर्धा वेळ तिचा ती कॅप ऍडजस्टमेंट मध्येच गेला. सो ती कन्फ्युज झाली परफॉर्म करताना. बऱ्या म्हणजे कॉन्फिडेंटली ती करूच नाही शकली, नाचूच नाही शकली. जेवढं तुम्ही त्या मुलांना रिलॅक्स ठेवाल, जेवढं त्या आपल्या पद्धतीने नाचू शकाल ते करायला पाहिजे ना. आता हे सगळं तुमच्या हातात असतं, त्यांना काय तुमच्या हातात दिलंय, तुम्ही त्यांना ड्रेपरी देणार, सजवणार सगळं छान 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 छान, ते तर घालणारच. तिने तरी पण मी गुंजन मी आपको इसलिए आपकी तारीफ करूंगी क्योंकि डान्स करते वक्त आपकी कॅप यहां तक आई थी शुरुआत में ही, लेकिन आपने वो डांस करते करते आपने उस जिस तरीके से उस कैप को इधर एडजस्ट करके वापस वो मूवमेंट में वापस आप गई, वो काबिली तारीफ है. बहुत कुछ किया, खूप काही तुम्ही तिच्यासाठी केलं, भरपूर प्रॉप ठेवला, तो प्रॉपचा वापर पण तिने चांगला केला. पण मला ज्या पद्धतीने पोहोचलं पाहिजे होतं तर ते पोहोचलं नाही. पण एनी वेज गुंजन खूप छान, खूप छान केलंस तू, तू खूप छान दिसतेस राणी. बघू इकडे है ना, छान दिसते ना तू. अच्छा, और मेहनत करने की, और स्ट्रॉंगली मेहनत करनी, ओके. और डरना नहीं, बिल्कुल नहीं डरने का, है ना. थोड़ा सा डर गए ना, हल्का हल्का, सच बोलो, है ना. ना डरने का नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. डर बाजू में रख के डांस करना. आप तो बहुत कुछ कर लेती, इतना सारा चीज कर गई, है ना. ऑल द बेस्ट. आता वळूया आपल्या देवेंद्र सरांकडे. हाय गुंजन. थोडा स्माइल करो. सर तुमचं नाव काय? माझं नाव मिलिंद झोडापे. मिलिंद झोडापे. सर गुंजन, मिस्टेक ना तुम्हारा थोड़ा भी नहीं था, तुमने बहुत अच्छा डांस किया. यू नो आपने बीच में किया था भीगा बादल, लेग स्ट्रेच करके थोड़ा सा आपने अच्छा किया. इवन आप चेयर पे जाके आप लेट गए और पैर उल्टे करके आप नीचे सर्व करके आपने स्टेप्स किया था. कॉस्ट्युम्स गेटअप तुम्ही सुपर्ब केलाय त्या स्टाईल प्रमाणे. तिचा तो चेअरचा जो यूज आहे ना तो अजून टेक्निकली अजून हवा होता डान्सच्या पार्ट ऑफ यूने. ते जस्ट बॅक रोल करून जस्ट चेअर लेग अप करून तिने केलं, ओके होतं. पण ओव्हरऑल गाणं आणि ओव्हरऑल आता आपण जर सीझन टू ला रिप्रेझेंट करतोय तर त्या पद्धतीने गाणं आणि तुमची स्टाईल खूप अजून स्ट्रॉंगली यायला पाहिजे. सो आय होप जरा पुढच्या वेळी थोडीशी काळजी घ्याल. खूप छान प्रयत्न, बेस्ट ऑफ लक, ओके, कीप इट अप. ऑल द बेस्ट गुंजन. गुंजनसाठी जोरदार टाळ्या वाजवते. नृत्याचा प्रवास असाच चालू राहणार आहे, तेव्हा घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत रहा दमदमादम सीझन टू. असेल ज्यांच्या नृत्यात दम, जिंकतील तेच साऱ्या महाराष्ट्राचं मन. दमदमादम सीझन टू. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत करते दमदमादम सीझन टू मध्ये. असेल ज्यांच्या नृत्यात दम, जिंकतील ते साऱ्या महाराष्ट्राचं मन. मित्रांनो, आज की नाही एक गंमत आहे, म्हणजे गंमत अशी आहे की आपल्या परीक्षकांसाठी एक सरप्राईज आहे. तर आपला पुढचा स्पर्धक जो आहे त्याचं नाव मी आता घेणार नाही, पण तो स्पर्धक आहे कल्याणहून. तर पहिले तुम्ही परफॉर्मन्स बघा आणि मग मी त्याची माहिती सांगा.
अरे वा, स्टँडिंग ओवेशन. देवेंद्र सर आणि दीपाली मॅम, हे आमचं हे सरप्राईज पॅकेज आहे. हा, आणि तुझं नाव सांग बरं. कर्तव्य. कर्तव्य. आणि कुठून आहेस तू कर्तव्य? कल्याण. बघितलं की नाही आमचं सरप्राईज पॅकेज कसा वाटला तुम्हाला? कर्तव्य म्हणजे मुलगी नाही. नाही का? हा, किती गोड आहे ना कर्तव्य. म्हणूनच म्हटलं आमचं सरप्राईज पॅकेज आहे आज. हे किती गोड आहेस, माय गॉड. कर्तव्य, तू किती वर्षाचं आहेस? सेवन. सेवन इयर्स ओल्ड. या 7 वर्षाच्या वयात तू जे काय केलंयस, जेव्हा तू 17 वर्षाचा होशील ना, तर सगळ्यांना मागे काढशील. आणि हे खरं आहे. तुझ्या या छोट्याशा पॅकेज मध्ये तू भरपूर काही देऊन गेलास. भरपूर काही, जे काही त्याला जमत होतं ते सगळं काही तो स्टेजवर करत होता. आणि ते खूप सुंदर. कुठल्याही, बघ, काही गोष्टी असतात ह्या 19-20 झाल्या तुझ्या प्रॉपर्टी उचलण्यामध्ये परत ठेवण्यामध्ये, पण तू जे काही फ्लिप्स मारल्या आहेत, इवन तू इथे एक हातात घेऊन, पाय हातात घेऊन कंटिन्युअस 2 राऊंड मारले. एक फ्युजन वेगळ्या पद्धतीने तुम्ही घेऊन आलात आणि खूप छान असं केलंस, खूप छान असं तू नाचलास. पण मला एक सांग गुंजन, तुला या वेशात आणि हे जे केस, ओ सॉरी, अरे हा 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 मुलगा, हा मुलगा आहे, पण मी अजून मान्य नाही केलंय. मी अजून मान्य नाही केलं. मी पुढे काय बोलते ते ऐक तर. गुंजन. कर्तव्य. मी गुंजन का म्हंटल तुला, कि मला असं वाटलं की तुझं नाव गुंजन असावं. खूप छान. खूप छान. मला एक सांग कि तुला हे जे केस लावलेत किंवा ह्या ड्रेस मध्ये तुला कसं वाटतंय, नाचताना कसं फील झालं? कसं वाटलं बळा? चांगला. चांगला. चांगला वाटला. काय चांगला वाटला? तुला हे केस लांब चांगले वाटले की तू नऊवारी नेसलीस ते चांगले वाटले? खूप छान. मला ना तुझ्या या सगळ्या गोष्टीला, तुझ्या वयाला आणि तुझ्या वयाच्या, ह्या वयाच्या म्हणजे मी विचारच नाही करू शकत की एवढं सगळं करून जाऊ शकतो माणूस, त्यासाठी मी तिला चला मारा मारा अजून 1 घंटा. थँक्यू. आनंद, खुश आता एकदम खुश. चला आता आपण देवेंद्र सरांकडनं जाणून घेऊया की कर्तव्य, कर्तव्याचा परफॉर्मन्स कसा वाटला. कर्तव्य, तुझं नाव सांग मला पूर्ण. कर्तव्य हरीश उपाध्याय. उपाध्याय. हा, म्हणून मग अशी कळला बोलला ना तू. तुझं डान्स बसवायचे सर आलेत का इकडे? येस. त्यांना बोलव ना जरा. या कर्तव्याचे सर. सर, नाव काय तुमचं? मोहम्मद मोशीन. सॉरी, मोहम्मद मोशीन. अच्छा, मोहम्मद भाई. खूप छान. एका छोट्या मुलाला तुम्ही एकदम जोगतीन बनवून टाकलं तुम्ही, आणि त्याला जो काही त्याने जोगवा इकडे सादर केला आहे, आणि तुमचं गाणं पण छान होतं सिलेक्शन, आणि ज्या पद्धतीने तुम्ही थोडंसं मराठी आपल्या संस्कृतीतलं जे काही सादरीकरण कर्तव्याकडनं तुम्ही करून घेतलं खूप छान, त्याचं हेड रोल पण खूप छान होता त्याने जस्ट यूज केला. थोडंसं मॉडर्न जोगतीन थोडीशी स्टायलाइज केली होती विचारायला. त्याचा हेड तो फ्लिप करत आला ते पण खूप छान होतं. त्याचा तो जिमनॅस्टिक शिकतो का तू? बेसिकली तो हिप हॉप करतोय. ओके. आम्ही आता मराठी शिवाय करून काहीतरी नवीन साजरा करायला आम्ही ट्राय केलंय लाठी भंडारा. ओके. कारण की काही काही गोष्टीमध्ये असं थोडस शब्द थोडेसे बाजूला ठेवून जस्ट
त्याच्या ज्या स्किल आहेत किंवा जिमनॅस्टिक पॅटर्नच्या काही ओरिजिनल किंवा हिपहॉप स्टाईलमधल्या काही एलिमेंट्स आहेत त्या दिसल्या, जास्त वापरल्या गेल्या. अजून डान्स वाईज आणि सॉन्ग वाईज अजून छान अजून एलिमेंट्स त्याच्यामध्ये ऍड करता आले असते, पण ओव्हरऑल त्याच्या ताकदीप्रमाणे खूप छान केलंय कर्तव्य. आणि तुझा गेटअप पण खूप छान आहे, तुला तुझ्या डान्सच्या पॅटर्न प्रमाणे तुझ्या प्रॉपर्टी पण खूप छान यूज केल्यास, देवीची मूर्ती, मग तुझी परंडी आणि मग तुझं सुरुवातीला ते वाद्य वाजवतात ना, ते ऍक्च्युली छोटस असं बगल बच्च्यासारखं असतं, पण आपल्याला डान्सला त्या एलिमेंट्सला चालू शकतं. ओके, फक्त एवढंच की मोहम्मद भाई की त्याच्या ह्याच्याप्रमाणे एक दोनच एलिमेंट्स खूप छान झाले असते अजून वापरून, कारण की आलं की त्याला ते वापरायचं आहे म्हणून खूप घाई झाली ऍक्च्युली त्याची, आणि त्या घाईमध्ये ते थोडंसं ठेवताना आणि हे करताना थोडंसा गोंधळ होताच, आणि त्याच्या वयाला हे काही सगळ्या गोष्टी माफ आहेत, पण मिस्टेक तुमची आहे. ओके, पण ओव्हरऑल खूप छान प्रयत्न, खूप छान डान्स, आणि बघूया आपल्याला पुढे पुढच्या राऊंड साठी जायला मिळतं का. ओके, पहिल्यांदा ट्राय केले आम्ही, मी पण आणि त्यांनी पण पहिल्यांदा फोक केलाय, आता मला रिझल्ट तर माहित नाही हरणार का जिंकणार, काही ना काही इथून आम्ही शिकून जाणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू सर. तुमचा पहिला प्रयत्न खूप छान होता, त्याच्यासाठी तुम्हाला रिअली कॉंग्रॅट्स. ओके, थँक्यू सो मच सर. सो कीप इट अप, होप फॉर द बेस्ट, आपण जस्ट वाट बघूया. थँक्यू सर. असे सुंदर प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत सर, आणि कर्तव्याकडून खूप छान परफॉर्मन्सची अपेक्षा आहे आमच्याकडनं. तेव्हा अशाच सुंदर मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा परफॉर्मन्स तू दिलायस कर्तव्य. सो ऑल द बेस्ट. ओके, दमदमादम सीझन 2. मित्रांनो, कर्तव्याचा परफॉर्मन्स तर खूपच धमाकेदार होता. आता बघूया आपले पुढचे स्पर्धक काय करतात ते. जोरदार तयारी, स्वागत करूया स्टार वन डान्स अकॅडमी नागपूर होऊन. स्टार वन डान्स अकॅडमी काय धमाकेदार नाचलाय ना तुम्ही पिंगा. आपण आता परीक्षकांना विचारूया. हा, कुणाला विचारूया आधी सांगा, लवकर मॅम ना विचारूया. ओके, दीपाली मॅम तुम्ही आलात ना तसं ना स्टेजवर असं ब्राईटनेस, असं स्टार एंट्री, एकदम स्टार 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 एंट्री होती पूर्ण. म्हणजे मला ना संध्याजींची आठवण आली. अरे वा, पूर्ण डान्स बघताना
म्हणजे तुमच्या डान्सच्या स्टेप्स करताना किंवा तुम्ही ज्या पद्धतीने करत होतात, तुम्ही मिक्स मॅच करून नो डाऊट गाणं चांगलं होतं, छान होतं, मस्त होतं, त्या गाण्याचा रिमिक्स पण चांगला होता आणि तुमच्यावर तो हिपहॉप तो मिक्स करून बसवला होता. सो मला तुमच्या करिअरने आपले डान्स मास्टर त्यांनी यावं स्टेजवर. हॅलो हॅलो हाय. खूप छान प्रयत्न, चांगला होता. फक्त जरा जेव्हा कोरिओग्राफी आपण करतो ना तेव्हा थोडीशी ती क्लीन असली असती ना, थोडस कोऑर्डिनेशन मुलींमध्ये थोडस कमी होत. त्यांनी प्रयत्न खूप चांगला केला, खूप छान असं केलं, पण कोऑर्डिनेशन मध्ये खूप वर खाली होत. सो ते नसतं ना, तर ग्रुप डान्स म्हटलं की काय होतं की ते कोऑर्डिनेशन बघितलं जातं, तुमचं कॉस्ट्युम बघितलं जातात, सगळ्यात महिने ते तुमची लाईनअप कशी आहे. कारण नुसता डान्स हा सोलो जेव्हा परफॉर्मन्स करतो तेव्हा तिकडे लक्ष जातं की त्या सगळ्या गोष्टी, पण जेव्हा ग्रुप असतो तेव्हा त्या ग्रुपकडे प्रत्येकाचे हात एका स्टाईलने जायला पाहिजे, सगळंच बघितलं जातं. सो आता हे जे काही होतं ते मिसमॅच होतं, कोऑर्डिनेट नव्हतं, तर ते होणं गरजेचं होतं. काही गोष्टी चांगल्या होत्या तर काही गोष्टी मायनस पॉईंट होते. सो ते लक्ष घातलं पाहिजे होतं. बाकी ऑल ओव्हर मला सगळ्या गोष्टी आवडल्या, छान दिसतायत, छान गोडगोड दिसतायत, छान छान बोलतायत, छान छान स्माईल देतायत, तर हे सगळं मला खूप आवडलं. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. आपण आता वळूया आपल्या देवेंद्र सरांकडे, विचारूया त्यांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटलाय. ठीक आहे. हॅलो, कशा आहात तुम्ही सगळ्या? छान. दम लागलाय का एकदम? है ना, खूप अख्खं मैदान फिरवलंय ना सरांनी इकडून तिकडे. जस्ट आता फुटबॉल पण चालू आहे ना नेमका. सरांनी सांगितलं इकडे जायचं तिकडे जायचं. सर तुमचं नाव काय? सर गणेश नागदेव. नागपूरवरून आले? गणेश, खूप छान प्रयत्न, कळलं का? आय थिंक सो. तू इथे बसल्यावर तुला, कारण की काय माहितीये ना, आपण ऑडिशन्स राऊंडला जेव्हा डान्स करतो तेव्हा जस्ट तिकडे आपल्याला काही आपण त्या स्केलला आपण एक पास ऑन होऊन जातो पटकन, पण जेव्हा तुम्ही एक्झॅक्ट फिनिश स्टेज कॅमेरा पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा येऊन बघता आणि जेव्हा स्टेजवर तुम्ही येऊन डान्स करता तेव्हा त्या गोष्टी खूप वेगळ्या स्केलवर असतात. आणि एक तर तुझं कॉस्ट्युम गेटअप, जसं दीपाली सांगितलं, सुपर्ब कॉम्बिनेशन आहे तुझ्या स्टाईलला. गाणं बिगिनिंग एक्स्ट्रीम सुपर्ब होतं. बिगिनिंग नंतर ती मध्येच मुली मागे जाते आणि मग तिला लिफ्ट करून उचलून घेतलं. त्याच्यानंतर परत मधल्या एका ह्याच्यामध्ये परत एकदा तिने लिफ्ट करून घेतलं. मला एक ती बाजे घुंगरू छम छम छमा कचम त्या जस्ट मुली गोल गोल फिरत होत्या ना. सी ऍक्च्युली ती लेग मुवमेंट्स आणि कंबर यायला पाहिजे ना. त्या मुलींचं काय झालं की त्या गोल फिरण्यामध्ये त्या स्टेजची जी मजा गेली ऍक्च्युली. आणि सेम रिपीट जेव्हा लाईन आली बाजे घुंगरू तेव्हा तू जस्ट स्टेडी होतो. आय थिंक सो तुझ्या हिपहॉप स्टाईलने थोडस स्टेप वर्क होत सेकंड टाफ. सो ऍक्च्युली आपल्याला कळायला पाहिजे की कारण की टीम वर्कला ना तू जेवढं त्यांना स्टेडी सिंक्रो ठेवशील तेवढं खूप छान. आणि तुझं एक तर कॉस्ट्युम्स ऑन स्टेज साठी सुपर्ब दिसतंय, त्या ह्याच्यामध्ये तू त्यांना एकदम असं कॉम्पॅक्ट ठेवलंस ना, एकदम क्यूट शॉर्ट अँड स्वीट केले असत ना, तर तू एकदम रॉकिंग होतं. तुझं गाणं आणि म्हणजे एक्स्ट्रीम जम्प सुपर्ब होती. तुझं इंट्रोडक्शन आम्हाला वाटलं आता तुम्ही जस्ट एकदम तडके पारच आहात. तर मे बी तुला आता जस्ट बघताना पण तुला जाणवलं असेल की आपण उडी खूप छान मारली. थोडं आपण जास्त ऍक्च्युली आणि काय आलं की त्यांना ना एकाला एक एलिमेंट करताना त्यांच्या चेहऱ्यावर त्या गाण्याचे एक्सप्रेशन पण कमी वाटले. हे गाणं ऑलरेडी त्यांच्या अंगात त्या झोपेत उठलं तरी पण ते छमछम कंबर हलवतातच, है ना, आणि पाय आणि त्यांची ती मुवमेंट यायलाच पाहिजे. पण ते जो मेन फिक्स एलिमेंट होता ना तो सर्कलमध्ये मिस आउट झाला. टीम वर्क मधल्या गोष्टी काय आलं की आपण एलिमेंट दाखवायला गेल्यावर मग ते कुठेतरी आपण अडकतो. पण तुम्ही सगळ्यांनी पाचही जणांनी पंचरत्न कन्या तुम्ही खूप छान केलात. तुम्ही अजिबात मिस्टेक केली नाहीये. मिस्टेक कोणी केली आहे की नाही? सो पुढच्या वेळी आपण खूप छान, अजून आम्ही रिझल्ट लावलेला नाही आहे. ओके, सो आता आपण वाट बघूया. पण तुम्हाला गणेश रिअली कॉंग्रॅट आणि खूप छान एफर्ट्स आहेत आणि तुझ्या ओव्हरऑल गेटअपवरनं पण कळतंय की तू खूप छान डान्सर आहेस. आणि रिअली बेस्ट लक तुझ्या पुढच्या चांगल्या करिअरसाठी आणि तुझ्या स्टार डान्स अकॅडमीला सुद्धा बेस्ट लक. खूप छान प्रयत्न, खूप छान शिकवतोयस तू. फक्त ह्या गोष्टी आपल्याला जर तू कॉम्पिटिशनला येतोयस, आता सह्याद्रीला आहेस, अजून तू कमर्शियल चॅनल्सला जातील, ह्या गोष्टी
एक खूप छान प्लॅटफॉर्म दिला ऍक्च्युली सह्याद्री चॅनलने की आपल्याला इथे येऊन तुम्हाला ऑन टेलिकास्ट आणि नॉट ओनली की आपण महाराष्ट्र ऑल ओव्हर नेशन्स युट्यूब फेसबुक कुठेही जगभर हे सगळं दिसणार. सो हा एक छान प्लॅटफॉर्म तुला मिळाला, त्याचा अजून वापर कसा छान करता येईल त्याचं लक्ष ठेव. ओके, सो रिअली बेस्ट ऑफ लक तुमच्या प्रवासाला. थँक्यू सर. थँक्यू. स्टार वन डान्स अकॅडमी, तुम्ही एकदम स्टार सारख्या आलात आणि खूप सुंदर फ्युजन आम्हाला सगळ्यांनाच आवडलेलं आहे. आणि मेन म्हणजे आमच्या परीक्षकांचं तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत, त्यामुळे नेक्स्ट टाइम तुम्हाला त्यांच्या म्हणजे ह्याला उतरायचंय. चेहऱ्याचं एक्सप्रेशन विसरून जातो. डान्स म्हणजे फक्त एक्सरसाइज नाहीये. आताचं काय झालंय की डान्स म्हटलं की नुसतं तुम्ही इकडे येऊन एरोबॅटिक करून जाता किंवा ते सगळं तुम्हाला दाखवायचं असतं, त्यात तुम्ही सगळं विसरून जातात की गाण्याचं मिनिंग काय आहे, त्यात काय एक्सप्रेशन गेले पाहिजे, त्यात मुव्हमेंट कसे असले पाहिजे. तुम्ही टाका पण ते लिमिट पर्यंत म्हणजे ते पण असू देत, एक्सप्रेशन पण असू देत, डान्स पण असू देत. त्यात काय होतं, ते बिचारे लहान मुलं किंवा कुणी असू देत, ते काय होतं की त्यांना कळत नाही की आम्ही हसायचंय की आम्ही रडायचंय की आम्ही काय करायचंय, ते त्यांना कळतच नाही. मग त्यात मायनस पॉईंट होऊन जातो. त्यामुळे ते लक्षात घातलं ना तर ते आणखीन बरं होईल मला असं वाटतं. हो खरंच म्हणजे हे खूप शिकण्यासारखं आहे आणि नेक्स्ट टाइम ह्यांचे पॉईंट ह्याने जे समजवलं आहे ते घेऊन तुम्ही आलात तर तुम्हाला खूपच अजून छान परफॉर्मन्स इथे देता येतील. त्यामुळे ऑल द बेस्ट स्टार वन, भेटूया. असे रंगतदार परफॉर्मन्स तुम्हाला अजूनही पाहायला मिळणार आहेत, तेव्हा कुठेही जाऊ नका, घेऊया छोटीशी विश्रांती. पाहत रहा धमधमाधम सीझन 2. असेल ज्यांच्या नृत्यात दम, जिंकतील ते साऱ्या महाराष्ट्राचं मन. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत करते धमधमाधम सीझन 2. असेल ज्यांच्या नृत्यात दम, जिंकतील ते साऱ्या महाराष्ट्राचं मन. आपली पुढची स्पर्धक आहे नागपूरहून, तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चाहतचं.
सुपर परफॉर्म केलंस तू. आणि कसं वाटलं तुला इथे परफॉर्म करून? छान वाटलं. अरे वा. मग तुम्हाला मगाशी मागे सांगत होतेस ना की मला काहीतरी बोलायचंय. मी आर्चीचा डायलॉग बोलेल. आर्चीचा डायलॉग? अरे वाय. चला बोल. ऍक्शन ऍक्शन. ए मंग्या सोड त्याला. तुला मराठी मध्ये सांगितलं रेकॉर्ड नाही, इंग्लिश मध्ये सांगू. सोड मग याकडे. तू पण त्याला हात ना बघी. नाही तुझा थबड बोल दावाची आळची नाही. तुला काय गरज आहे? मला काय गरज आहे? तू पण त्याला हात ना बघी. मला काय गरज आहे सांगते इंग्लिश मध्ये. चांगलं तुला सांग. चालले पुढे हो माग 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 हले तोडायला साबण हो माग. ओय निक बाय साडी सायसा लाडक्या अधी निक बाय. मला माहिती असतो बघच नाही मी. आता बघितलं ना निक बाय. काय बघते रे उडी काय हो को मग वासून दोडापासून बघते तू माझ्याकडे. तुला कसं माहित मी माझ्या दोडाने बघितलं. तूच कशाला बघते तूच नक्की बघू. मी बघीन आता काय पण करीन. मी बघीन आता काय पण करीन. तुला नसेल आवडतं नको बघू. मी कुठे म्हणलं मला आवडत. मला वाटलं छान. किती मस्त चहात. अरे तू तर फुल पॅकेज आहे यार. फुल पॅकेज. तू तर अभि दिखा दिया. चाहत ही मोठी झाल्यावर फक्त आणि फक्त अभिनेत्रीच होऊ शकते. अरे वा. ओके चाहत. तुला मोठ्यापणी कोण व्हायचंय? हिरोईन. हिरोईन. हिरोईन चाहत ये आणि ह्या मॅडमच्या मागे लाग. लवकर हिरोईन होशील. मागे हिरोईनच्या मागे लागून हिरोईन नाही बनू शकत. ह्या बरोबर मॅडम सांगणार हिरो लागत. हिरोच काम असत का काही? छोटी भाव कोण खात? हिरोईन. बोल नाही हिरो. मला सगळं माहिती आहे हिरो काय करतो हिरोईन काय करते. हो ना चाहत. मी तुला एक सांगू. मी आता तुझी ह्या डान्सची कोरिओग्राफी बघितलीच नाही बेसिकली. मी तुझा डान्स बघितला, तुझं एक्सप्रेशन बघितलंस, तू नाचली कशी ते बघितलंस, तुझं एनर्जी बघितली मी. आणि त्या सगळ्यामध्ये तू अगदी एवन होतीस. थँक्यू मॅम. नो डाऊट तुझ्या डान्समध्ये खूप एलिमेंट्स टाकल्या, खूप काही टाकलं, पण तुझी एनर्जी आणि तू जे काही सगळं केलंस, जितकं काही केलंस ते इतकं अप्रतिमही होतं. इव्हन तुझे ते तुमचा जो ट्रॅक बनवला ना, तुझा जो पहिला ट्रॅक पहिला सुरुवातीला सुरुवात झाली त्या पहिल्या ठेक्याला फर्स्ट ठेक्याला कळलं होतं की चाहत ही अप्रतिम नृत्यांगना आहे. थँक्यू. खूप सुंदर चाहत. मला खूप आवडलं. फक्त हा जो ट्रॅक ज्यांनी बनवला तो मिसमॅच बरोबर नाही केला. कारण पहिल्या ट्रॅकमधनं दुसऱ्या ट्रॅकमध्ये आपण येतो ना ते कळता कामा नाही. आणि ते कळत कळलं बेसिकली ते एक झटका लागला. सो इट्स ओके. पण तू जे काही केलंस ते मला खूप आवडलं. त्यामुळे तू लवकर पळत ये. लवकर खाली बघ खाली बघ. लवकर 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 तुझ्या एनर्जीला. ओके एक घंटा. ओके ही तुझ्या एक्सप्रेशनला आणि 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 हे तुझ्या तालाला. ओके. अरे वा. थँक्यू. थांब जरा. आता तू बोलास ना हिरोचं पण काम असतं. मग एक हिरो कडनं अजून एक तुला बेल. अजून एक दवा. चल चल. अरे वा चाहत. क्या बात आहे चाहत. चाहत तुझ्या डायलॉगला पण दिलंय मी. ओके चार चार. देवेंद्र सर सांगा आमच्या चाहत बद्दल. चाहत तुझा डान्स ज्यांनी बसवलाय ते आलेत का इकडे? नाही आले. काय नाव त्यांचं? मनीष पाटील सर. मनीष पाटील सर. मनीष पाटील सर. चाहत तू अजून दुसरं काय शिकतेस मला सांग. मी आता हिपहॉप वगैरे शिकते आणि समर आलाय मला. राऊंड ऑफ समर. काय काय? समर 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 कॅम्प. समर नाही कॅम्प नाही ते स्टंट आहे. समर सॉल. ओके. तू असं काय पण तू समर आलंय मला. समर आलंय मला. तू मला सांग की कानाला का हात लावलास? ते माझे गुरु आहे म्हणून. खूप छान खूप छान. चहा तुला
डान्स आणि डान्स बद्दल खूप तुझा इंटरेस्ट खूप दिसतो तुझ्या डान्स मध्ये. ओके, तुझ्या त्या सरांना एकच सांगावं लागेल, तुझा अख्खा तोडा ना सुरुवातीचा खूप सुपर होता. ओके, तोड्यानंतर जसं दीपाली ताई बोलल्या की एका ट्रॅक मधनं दुसऱ्या ट्रॅकला गेल्यानंतर थोडा जर्क होता, त्या जर्कच्या आधी सरांना मला असं सांगायचं होतं की तू जर्क जेव्हा आला त्याच्यानंतर परत तू पदर काढला नाहीस आणि तो पदर नंतर इथे येऊन खाली काढलास, कळलं का? तुझ्या त्या पहिल्या ट्रॅकच्या नंतर तो पदर लगेच काढून सेकंड म्युझिकला जर तुझा चेहरा दिसून तुझ्या फ्लोअर आणि दुसऱ्या डान्स मुव्हमेंट चालू झाल्या असत्या तर अजून सुपर दिसल्या असत्या. कारण की पहिला पार्ट होता ना तो अख्खा तुझा खूप छान तोड्यामध्ये गेला आणि मग त्याच्यानंतर अपेक्षा असते ना की अरे हा आता संपलं आणि परत दुसऱ्यांदा परत तुझा पदरच राहिला. ओके, सो ते सरांना सांग की असं आम्ही सांगितलं असो, पण तुझी ओव्हरऑल एनर्जी, तुझा डान्स मधला रिदम सेन्स, तू जे काय तुझे एलिमेंट्स, फ्लोअर एलिमेंट्स, जिम्नॅस्टिक पॅटर्न, तुझ्या ऍडिशनल तू त्याच्यामध्ये टाकलं. कारण की काही काही ठिकाणी असं होतं की ऍक्च्युली तिकडे तुझा तू एवढी खूप छान आहेस, डान्स करतेस आणि खूप गोड आहे तू, त्याच्यामध्ये आम्हाला डान्स तुझा अजून खूप बघायचा होता पण एक दोन गोष्टी नुसत्या फ्लोअरवरच झाल्या, कळलं का? पण त्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. पण खूप छान तुला तुझं गेटअप पण खूप छान तयार केलाय तुला सरांनी ज्यांनी केलंय ते. ओके, आणि बघूया आपल्याला आता पुढे कसं जाता येईल आणि पुढे तुझा जर डान्स बघायचा असेल आम्हाला तर आपल्याला पुढे जायची संधी मिळाली पाहिजे ना. तर मग आता ठरवू, आता तुम्हाला हिरो बोलली आहेस, मॅडमना हिरोईन बोलली आहेस, आता रिझल्ट काय लागतो ते बघायला पाहिजे. ओके, सो खूप छान, खूप बेस्ट लक आणि तुझ्या सरांना पण सांग खूप छान. ओके, समर मारून दाखव मारायचे मग ठीक आहे, सांभाळू ना. चाहत रेडी. बेस्ट ऑफ लक चाहत, ऑल द बेस्ट चाहत. तू सगळ्यांची मनं जिंकलीस आणि खूप छान छान ऍक्टिंग, नंतर समसॉल्ट, बापरे खूपच मजा आली. चाहत ऑल द बेस्ट तुझ्या नेक्स्ट परफॉर्मन्स साठी. मित्रांनो, आजचा एपिसोड खूपच रोमांचक होता. आपल्या स्पर्धकांनी पण विविध रंग आज या मंचावर आणले, कोणी समसॉल्ट, कोणी ऍक्टिंग, कोणी सरप्राईज एलिमेंट्स, अशी बरीच मजा आज आमच्या मंचावर झाली. पण मित्रांनो, आता वेळ आली आहे तुमचा निरोप घ्यायची. त्यासाठी मी आमच्या सर्व स्पर्धकांना मंचावर आमंत्रित करते. मित्रांनो, आमचे स्पर्धक तयार आहेत निकाल ऐकण्यासाठी. चला तर मग बोलूया आपल्या परीक्षकांना आणि मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि आजचा निकाल जाहीर करावा. खूप छान आज डान्स झाले, लाईक फोक डान्स बघितले, काही मिक्स मॅच फ्युजन स्टाईल बघितल्या, हिपहॉप मिक्स मॅच बघितलं आणि काही त्यांचे एक कोरिओग्राफर्स पण होते, त्यांनाही कळलं की कदाचित आपण पुढे जाताना काय किती आपण कुठच्या लेवलला आपल्याला जायचंय आणि त्या दृष्टीने आम्ही काही प्रयत्न करून दोन ग्रुप्स किंवा दोन डान्सर्स असं त्यांना आम्ही जस्ट सिलेक्ट केलेलं आहे. तिथे आम्ही बसतो आणि आम्ही जे काही सांगतो ते त्यांच्याच भल्यासाठी असतं, कारण याच्या पुढे जेव्हा तुम्ही परत राऊंडला याल तेव्हा माझ्या मते डान्स म्हणजे फक्त आणि फक्त ऍरोबॅटिक्स नाही आहेत किंवा तुम्ही ते एलिमेंट्स टाकून त्या डान्सला संपवू नका. कुठेतरी जो डान्सचा आत्मा आहे तो कुठेतरी हरवत चाललाय असं मला कुठेतरी वाटतंय, त्यामुळे त्याला परत आणा. मी नाही म्हणत आहे की तुम्ही नवीन सगळ्या गोष्टीला त्याला पकडा घ्या, पण मागच्या गोष्टीला विसरू नका, त्याला एकत्र घेऊन चला, त्यामुळे काहीतरी वेगळं निर्माण होईल. आणि मला तेच सगळ्यांना सांगायचंय की तसंच करा. सगळ्या जे नृत्य दिग्दर्शक आहेत इकडे आलेले त्या सगळ्यांना सांगायचं की पुढच्या वेळी येताना किंवा त्या गोष्टी जर जास्त असतील ना तर आणखीन चांगलं वाटेल आणि ते छान रंगतदार होईल. सो जे काही आज रिझल्ट लागलेला आहे आणि जो काही रिझल्ट आम्ही पुढे घेऊन चाललो आहे आणि ज्यांना पुढे जाणार नाहीयेत त्यांनी हताश व्हायचं नाहीये, अजून चांगलं करायचंय. परत आपले कॉलबॅक्स आहेत तेव्हा तुम्हाला परत कॉल केला जाईल आणि तुम्हाला परत बोलवलं जाईल, तेव्हा तुम्ही या आणि परत चांगलं काहीतरी करून दाखवा. ओके, सो आज पल्लवी दोघांना आपण पुढे घेऊन चाललोय. पहिलं नाव आहे आणि ती आहे चाहत.
मी बोलणार होती आर्ची. दुसऱ्या मुलीचं पण नाव सांगून टाक. अच्छा, दुसरं नाव आहे. ऍक्च्युली ते ह्यासाठी सिलेक्ट केलेलं आहे कारण त्या त्या मुलीमध्ये किंवा त्या मुलामध्ये किंवा त्या त्या व्यक्तीमध्ये ते गट्स आहेत पुढे जाण्याचे आणि ते आणखीन चांगलं करू शकतात. सो मला असं वाटतं की त्या व्यक्तीने पुढे जावं आणि त्या मुलीचं नाव आहे मला आवडलेली गुंजन. पण गुंजन नसून कर्तव्य. अभिनंदन गुंजन उर्फ कर्तव्य. मला मला सांगायचं आहे की आम्ही कर्तव्याला पण सिलेक्ट का केलंय कारण की त्याच्या एज प्रमाणे त्याच्या प्रेझेंटेशन प्रमाणे खूप एक छान जोक्तीन त्यांनी सादर केली. त्याच्या ताकदीच्या पलीकडे होता ते आणि त्याला ह्या स्पर्धेमध्ये अजून एक दुसरी संधी मिळावी असं आम्हाला दोघांनी वाटलं. सो त्या दृष्टीने आम्ही त्याला आम्ही पुढे जायचं गो हेड केलेलं आहे. सो बाकीच्या सगळ्यांनी अजून तयारी करून यायची, तयारी करायची, कॉल बॅक होणार आहे आणि परत यायचं, परत यायचं मेहनत करून, है ना. ओके, डन, येस. मित्रांनो, आपल्या स्पर्धकांची ही मेहनत अशीच रंगत जाणार आहे आणि त्यांच्या मेहनतीतून तुम्हाला दिसणार आहेत असेच विविध प्रकारची नृत्य ह्या मंचावर. आम्हाला हवंय तुमचं प्रेम, त्यामुळे हसत राहा, पाहत राहा, नाचत राहा. दमदमादम सीझन 2 बघत राहा. मित्रांनो, आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी पत्ता आहे निर्माती दमदमादम सीझन 2 दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030 आणि आमचा ईमेल आय डी आहे ddsseason2@gmail.com. तेव्हा हसत राहा, नाचत राहा, पाहत राहा. दमदमादम सीझन 2 असेल त्यांच्या नृत्यात दम, जिंकतील तेच साऱ्या महाराष्ट्राचं मन. Thank you.